नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मॅट्रिसेसचे दोन लेक्चर आपण मागे घेतलेले आहेत. ठीक आहे, मॅट्रिसेसचे टाईप कोणते, त्यानंतर मॅट्रिसेस मध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि त्याला फॅक्टरनं कसं मल्टिप्लाय करायचं हे आपण बघितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे एक्सच्या व्हॅल्यू ज्या असतात त्या कशा फाईंड करायच्या. जर आपल्याला इक्वेशन दिलं असेल एखादं, त्या इक्वेशनवरनं आपल्याला एक्सची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर बघा एक क्वेश्चन दिलेला आहे बोर्डवरती तुमच्यासमोर. फाईंड एक्स अँड वाय इफ हे मॅट्रिक्स दिलेलं आहे. हा एक मॅट्रिक्स, दुसरा मॅट्रिक्स ॲड केलेला आहे आणि त्याच्या इक्वलचे एक मॅट्रिक्स, असे तीन मॅट्रिक्स दिलेले आहेत. बरोबर आहे, याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, एक्स आणि वायची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. एक्स कुठे आहे इथे बघा, सेकंड टर्म, आणि वाय कुठे आहे, फर्स्ट टर्म. सिम्पली मी तुम्हाला सांगितलं की जो आपला रूल आहे तो रूल फक्त या ठिकाणी आपल्याला काय करायचा आहे, फॉलो करायचा आहे. ओके, बेरीज दिलेलं आहे, प्रत्येक रिस्पेक्टिव्ह टर्मची ॲडिशन करा, इक्वल साईन आहे, इक्वलच्या अपोजिट जे साईन आहे तशाच तसं ठेवा. फक्त स्टेप आपण फॉलो करायची. स्टेप फॉलो करताना बघा काय करायचं, काय इथे मॅट्रिक्समध्ये 1 + 3 1 + 3 दुसरी टर्म येईल एक्स प्लस 1. ओके, तिसरी टर्म आहे 0 + 2 मॅट्रिक्स, दुसरी टर्म आहे आपलं दुसऱ्या रोमधली पहिली टर्म आहे वाय, त्यानंतर प्लस 4 वाय प्लस 4 दुसरी टर्म आहे 2 + 3 2 + 3 तिसरी टर्म आहे 4 प्लस आहे इथं -2 4 - 2 इक्वल टू काय आलं बघा 4 2 2 6 5 2 इथपर्यंत काय अडचण आली. काय केलं आपण, जी प्रोसेस होती ती प्रोसेस आपण फॉलो केलेली आहे. या ठिकाणी जर समजा मायनस असतं तर काय केलं असतं, आपण मायनस लिहिलं असतं, काही डाऊट आहे याच्यापर्यंत. आता काय करूया, सॉल्व करून घेऊया आपण पुढे. बघा 1 + 3 किती होतं, 4. दुसरी x + 1 ॲड होते का, नाही, म्हणून x + 1 जशास तसं ठेवू आपण. चौथी टर्म 0 + 2 2 त्यानंतर y + 4 इथे 2 + 3 5 आणि 4 - 2 2 इज इक्वल टू जे आहे ते लिहा 4 2 2 6 5 2. ठीक आहे, आता जर आपण हे इक्वेशन बघितलं, दोन मॅट्रिक्स पाहिले आपण. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिली टर्म आहे 4, इकडे पण किती आहे 4. लास्टची टर्म बघा इथे 2 आहे, इकडे पण किती आहे 2. हे टर्म 5 5 2 2 म्हणजे ज्या रिस्पेक्टिव्ह मॅट्रिक्सच्या टर्म आहेत त्या कशा आहेत, इक्वल आहेत. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की x + 1 इज इक्वल टू किती, 2. कम्पेअर करू शकतो ना. त्यानंतर y + 4 इज इक्वल टू किती येईल, 6. ठीक आहे, तर आपण काय करायचं, बाय कम्पेअरिंग काय आलं, x + 1 इज इक्वल टू किती आलं, 2. ओके, अँड दुसरं इक्वेशन काय भेटलं आपल्याला, y + 4 = 6 y + 4 = 6 हे दोन इक्वेशन भेटलेले आहेत आपल्याला. याच्यावरून आपण x आणि y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो सिम्पली. कसं, x + 1 = किती आहे, 2. मग x ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर +1 आहे, इक्वलच्या अपोजिट साईडला गेल्यानंतर काय होईल, +1 - 1 होईल. म्हणजेच काय येईल इथे, x = 2 - 1 देअरफोर x = 2 मधून 1 गेला, किती राहिला, 1. एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. ओके, त्यानंतर वायला आपण सॉल्व करू शकतो, y + 4 = 6 आहे, हे +4 इक्वलच्या अपोजिट साईडला गेलं तर काय येईल, -4. म्हणजेच काय येईल, तर y = 6 - 4 देअरफॉर y = 6 - 4 गेले, किती उरलं, 2. अशा प्रकारे x आणि y ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे एकदम सिम्पल मेथडनं. आलं याच्यामध्ये काय डाऊट आहे तुम्हाला. बघा विद्यार्थी मित्रांनो, काहीही दिलेलं असेल ऑपरेशन मॅट्रिक्समध्ये, वेदर इट इज ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन ऑर मल्टिप्लिकेशन असेल फॅक्टरचं, जसं दिलेलं इक्वेशन तसं सॉल्व करायचं,
ज्या ठिकाणी एक्स असेल त्या ठिकाणी एक्सची टर्म जशास तशी ठेवायची, बाकी ऑपरेशन आपल्याला करायचे आणि शेवटी आपल्याला बरोबर डेफिनेटली आन्सर त्याचं मिळतं. ठीक आहे, तर हे आन्सर बघा, लिहून घ्या. ठीक आहे, काय डाऊट आहे याच्यामध्ये? तर बघा पुढचं प्रॉब्लेम घेऊ आपण. आता बघा या ठिकाणी तुम्हाला दुसरा प्रॉब्लेम दिसतो आहे. काय म्हणते याच्यामध्ये? इफ ए इज इक्वल टू काय दिलं आहे, 2 - 1 = 4, 3 अँड बी इज इक्वल टू 3 - 2 - 1 = 4. फाईंड द मॅट्रिक्स एक्स सच दॅट 2a + x इज इक्वल टू 3b असं दिलेलं आहे आपल्याला. आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, तर एक्स मॅट्रिक्स फाईंड करायचं आहे. तर बघा आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे इथे, ते इक्वेशन परत लिहूया आपण. काय दिलेलं आहे? 2a + x इज इक्वल टू 3b. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, एक्स. त्यामुळे आपण काय करणार, सिम्पली एक्सचा जो मॅट्रिक्स आहे तो लेफ्ट साईडला ठेवायचा, बाकीच्या रिमेनिंग टर्म असतील सगळ्या राईट साईडला घेऊन जायच्या. म्हणजे काय येईल या ठिकाणी, एक्स इज इक्वल टू 3b जशास तसं, +2a होता तिकडे गेल्यावर, -2a. म्हणजे आपल्याला एक्स मॅट्रिक्स भेटू शकतो डायरेक्टली. कसा भेटेल? तर 3b - 2a, 3b - 2a. 3b ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, a ची व्हॅल्यू आहे इथे. डायरेक्टली सिम्पली ह्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू ठेवायच्या. देअरफोर काय येईल मग, एक्स इज इक्वल टू 3 * मॅट्रिक्स, b च्या ठिकाणी कोणता मॅट्रिक्स लिहिणार, 3 - 2 - 1 = 4. त्यानंतर पुढे -ला -, 2 ला 2 जशास तसा, आणि मॅट्रिक्स ए 2 - 1 = 4, 3, 2 - 1 = 4, 3. ठीक आहे, काय डाऊट आहे इथपर्यंत? काहीच नाही. आता 3 ने काय करायचं, मल्टिप्लाय करून घ्या. 3 * 3 = 9, 3 * 2 = 6, -6, 3 * 1 = 3 - 3, 3 * 12 = 12, -2 ने मल्टिप्लाय करा, 2 * 4, त्यानंतर 2 - 1 = 2, 8 आणि 3 * 2 = 6. सिम्पली इक्वेशन भेटलेलं आहे आपल्याला. दोन्हीचं काय करायचं आहे, आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. करू शकतो आपण रिस्पेक्टिव टर्मचं काय करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं. सिम्पली कसं येईल मग, 9 - 4 ठिकाणी 9 - 4, दुसरी टर्म आहे -6 - 2 - आले म्हणजे काय येईल, +2. त्यानंतर -3 - 8 -3 - 8 आणि शेवटची टर्म आहे 12 - 6. घेतलं सबस्ट्रॅक्शन करा डायरेक्टली, काय येईल व्हॅल्यू, 9 मधून 4 गेले, 5, -6 + 2 -4, त्यानंतर -3 - 8 -11 आणि 12 मधून 6 गेला 6. हा झाला आपला एक्सची व्हॅल्यू मिळाली, 5 - 4 - 11 = 6. ठीक आहे, 5 - 4 - 11 = 6 ह्या आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे, इक्वेशन काहीही दिलं आपल्याला मेथड सेम आहे, प्लस असेल प्लस, मायनस असेल मायनस, नो डाऊट. ठीक आहे, समजलं याच्यात काय अडचण आहे, असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा. ठीक आहे, ओके, लिहून घ्या. आता बघा या ठिकाणी पुढे एक प्रॉब्लेम दिलेला आहे, याच्यामध्ये ABC मॅट्रिक्स दिलेले आहेत आणि याच्यामध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला, प्रूव दॅट, देन प्रूव दॅट a + b (+c) इज इक्वल टू काय, a + (b+c)
ही जी प्रॉपर्टी आहे ही आपल्याला काय करायचे, प्रूव करायचे आहे. आता प्रू या ठिकाणी क्वेश्चन असा येऊ शकतो की प्रूव दॅट किंवा शो दॅट, है ना, किंवा असा येऊ शकतो की शो दॅट LHS इज इक्वल टू RHS. कोणताही क्वेश्चन येऊ, आपल्याला मेथड सेम आहे. तर यामध्ये काय करायचं, जेव्हा तुम्हाला प्रूव करायचं असेल किंवा शो शो दॅट किंवा प्रूव दॅट जर करायचं असेल, त्यावेळेस काय करायचं, इक्वलच्या लेफ्ट साईडला एक इक्वेशन असेल आणि राईट साईडला एक इक्वेशन असेल. तर लेफ्ट साईडच्या इक्वेशनला काय म्हणतो, LHS, म्हणजे काय, लेफ्ट हँड साईड, आणि राईट साईडची जी आहे त्याला RHS. लेफ्ट हँड साईड आणि अपोजिटच्या राईट साईडची RHS, म्हणजेच काय, राईट हँड साईड. तर आपल्याला काय प्रूव करायचं आहे, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, लेफ्ट हँड साईडला काय इक्वेशन A+B ब्रॅकेटमध्ये आहे प्लस सी, हे इक्वेशन आपल्याला त्याची व्हॅल्यू काढावं लागेल, आणि राईट साईडला कशाची व्हॅल्यू काढावं लागेल, A+B+C त्याची व्हॅल्यू काढावं लागेल, आणि दोन्ही व्हॅल्यू आपल्याला कशा दाखवावं लागतील, सेम दाखवेल. जेव्हा आपल्याला LHS इज इक्वल टू RHS व्हॅल्यू सारखीच येईल, त्यावेळेस आपलं हे प्रूव होईल की हे जे इक्वेशन आहे हे प्रूव होऊन जाईल. ठीक आहे, त्यासाठी बघा काय करायचं पहिले, देअरफोर LHS लेफ्ट हँड साईड काय दिलेले आहे, A+B+C. आता याला बघा, लिहूया आपण A+B, एचा ब्रॅकेट लिहूया आपण 2501. आता याला ब्रॅकेटमध्ये आहे तर याला ब्रॅकेटमध्ये घेऊया आपण, प्लस बीची व्हॅल्यू आहे 4-1, 2, 0, ब्रॅकेट क्लोज, प्लस सीची व्हॅल्यू लिहा, सीची व्हॅल्यू आहे 1752. आता बघा, जो ब्रॅकेट असतो तो आपण अगोदर सॉल्व करत असतो, म्हणून ह्या दोन ब्रॅकेटची ॲडिशन करून घ्यावया, म्हणजे काय येईल, 2+4, 6, 5-1, 4, 0+2, 2, आणि 1+0, 1. ठीक आहे, त्यानंतर प्लस पुढचा ब्रॅकेट जसा असतं सगळ्या 1752. ह्या दोन्हीची ॲडिशन करा, 6+1, 7, 4+7 किती येतं, 11, 2+5, 7, आणि 1+2, 3. जो मॅट्रिक्स आला, देअरफॉर LHS इज इक्वल टू 7-11-7-3. काय आली, LHS 7-11-7-3. ओके, त्याचसोबत आता काय करायचं, आपण RHS काढून घ्या. RHS इज इक्वल टू काय आहे, A+B+C लिहून घ्या डायरेक्टली. एचा मॅट्रिक्स आहे कोणता, हे 2501 प्लस ब्रॅकेटमध्ये बीचा मॅट्रिक्स लिहा, बीचा मॅट्रिक्स आहे 4-1, 2, 0 4-1, 2, 0 प्लस इंटू ब्रॅकेट सी 1752 1752 ब्रॅकेट क्लोज. आता तुम्ही म्हणाले याच्यात आणि याच्यात काय फरक आहे, तर याच्यामध्ये बी आणि सीला काय केलेलं आहे, ब्रॅकेट आहे, म्हणजे ॲडिशन पहिलं आपल्याला कोणतं करावं लागेल, B+C. ठीक आहे, पहिली टर्म जशाच तशी खाली घेऊया, काय येईल इथे 2501 प्लस, आता बघा 4+1, 5-1+7, 6 2+5, 7, 0+2, 2 दोन मॅट्रिक्स आले, दोन्हीचे ॲडिशन करा, 2+5, 7 5+6 किती येतं, 11 0+7, 7 1+2, 3 बघा, LHS काय आली आपली 7-11-7-3 RHS काय आली 7-11-7-3 Therefore शेवटी लिहू शकतो तुम्ही LHS इज इक्वल टू
आर एच एस, देयरफोर लेफ्ट हैंड साइड क्या होती ए प्लस बी ब्रैकेट क्लोज प्लस सी इज इक्वल टू ए प्लस ब्रैकेट मधे बी प्लस सी आणि शेवटी लिहायचं धस प्रूव्ड, अशा प्रकारे आपण प्रूव केलेलं आहे। येते लक्षात, काहीही विचारलं तुम्हाला ज्या कोणत्या इक्वेशनमध्ये किंवा ज्या कोणत्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय सांगितलं असेल प्रूव दॅट किंवा शो दॅट, त्यावेळेस काय करायचं तुम्हाला एल एच एस इज इक्वल टू आर एच एस, पहिले एल एच एसची व्हॅल्यू काढा त्याच्यानंतर आर एच एससी काढा आणि दोन्ही काय दाखवा इक्वल दाखवा, झालं ते प्रूव झालं, ठीक आहे। शो दॅट असो की प्रूव दॅट असो, ठीक आहे। तर लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, आणखी एक प्रॉब्लेम असाच घेऊया। ठीक आहे, थोडा वेगळा प्रॉब्लेम आहे एक, तो प्रॉब्लेम घेऊया आपण। आता बघा पुढचा प्रॉब्लेम जो आहे याच्यामध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला, इफ ए मॅट्रिक्स इज इक्वल टू एक्स त्यानंतर टू मायनस फाईव थ्री वन आणि टू वाय, ठीक आहे। आता बघा बी मॅट्रिक्स जो दिला आहे तो काय दिला आहे टू वाय प्लस फाईव, ओके टू वाय प्लस फाईव सिक्स मायनस फिफ्टीन नाईन थ्री मायनस सिक्स, ए मॅट्रिक्स दिला आहे बी मॅट्रिक्स दिला आहे आणि काय सांगितलं तुम्हाला थ्री ए इज इक्वल टू बी, थ्री ए इज इक्वल टू बी हे दिलेलं आहे तुम्हाला कंडिशन, देन फाइंड एक्स अँड वाय। आता याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय आहे तुम्हाला एक कंडिशन दिलेली आहे थ्री ए इज इक्वल टू बी, म्हणजेच काय तर तीननं जर ए मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू काय येईल बी मॅट्रिक्स, म्हणजे तुम्हाला कम्पेअर करायला सोपं जाईल, ठीक आहे। तर सिम्पली काय करायचं हे इक्वेशन लिहून घ्या थ्री ए प्लस सॉरी काय इज इक्वल टू बी, देअरफोर थ्री ए मॅट्रिक्स जो आहे जशास तसा लिहून घ्या एक्स टू मायनस फाईव थ्री वन टू वाय इज इक्वल टू काय बी मॅट्रिक्स, बी मॅट्रिक्स काय आहे टू वाय प्लस फाईव पुढची टर्म आहे सिक्स आणि मायनस फिफ्टीन पुढे नाईन थ्री मायनस सिक्स, ठीक आहे। कम्पेअर करू शकतो का आपण, तर हे थ्रीनं काय करून घ्या मल्टिप्लाय करून घ्या मॅट्रिक्सला काय येईल मग थ्री एक्स त्यानंतर तीन दोन्ही सहा, सहा पाच त्रिक पंधरा मायनस पंधरा, ओके तीन त्रिक नऊ तीन एक तीन आणि तीन दोन्ही सहा सिक्स वाय इज इक्वल टू बघा टू वाय प्लस फाईव नंतर आहे सिक्स नंतर आहे मायनस फिफ्टीन त्यानंतर नाईन थ्री मायनस सिक्स। आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय आहे पहिली टर्म बघा, पहिली सर एक्सवाली आहे सोडून द्या, दुसरी टर्म सिक्स आहे इकडे पण सिक्स आहे मायनस फिफ्टीन मायनस फिफ्टीन त्यानंतर नाईन नाईन थ्री थ्री, त्यामुळे थ्री एक्स इज इक्वल टू काय असेल टू वाय प्लस फाईव आणि सिक्स वाय इज इक्वल टू काय असेल मायनस सिक्स, हे दोन इक्वेशन मिळतील आपल्याला। जे इक्वेशन मिळत आहे ते इक्वेशन लिहून घ्या, लिहा इथं कम्पेरिंग और बाय कम्पेरिंग, कम्पेअर जर केलं आपण तर काय येतं थ्री एक्स इज इक्वल टू टू वाय प्लस फाईव, ओके आणि दुसरं काय इक्वेशन भेटते आपल्याला तर सिक्स वाय इज इक्वल टू सिक्स वाय इथे काय मायनस सिक्स। इथे एक्स आणि वाय दोन दोन टर्म आहेत अननोन, याची व्हॅल्यू आपण काढू शकत नाही, बट या ठिकाणी
एकच वाय ही टर्म काय आहे अननोन आहे, त्यामुळे वाय ची व्हॅल्यू काढू शकतो आपण. कसं काढणार? तर सहा जे आहे ते मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड मध्ये, म्हणजे वाय इज इक्वल टू मायनस सिक्स अपॉन सिक्स, देअरफॉर वाय इज इक्वल टू काय आलं? मायनस वन. वायची व्हॅल्यू किती आली? मायनस वन. आता वायची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये ठेवू शकतो आणि एक्सची व्हॅल्यू काढू शकतो. काढू शकतो का? काढू शकतो. कशी काढणार? तर बघा, थ्री इथं लिहायला लागलं तर पुट व्हॅल्यू ऑफ वाय, देअरफॉर थ्री एक्स इज इक्वल टू टू इंटू ब्रॅकेट, वायची व्हॅल्यू किती आहे? मायनस वन प्लस फाईव. टू इंटू मायनस वन मायनस टू प्लस फाईव. फाईव मायनस टू किती येत आहे? थ्री. आणि थ्री एक्स इज इक्वल टू काय आलं? थ्री. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय आलं? थ्री. इकडे डिवाईडमध्ये येईल, म्हणजे थ्री बाय थ्री किती येतं? वन. देअरफॉर इथे लिहूया एक्स इज इक्वल टू थ्री डिवाइड बाय थ्री, देअरफॉर एक्स इज इक्वल टू वन. इथून टर्म जे आहे ते इकडे येते लक्षात. एक्सची व्हॅल्यू किती आली? वन. वायची व्हॅल्यू आली मायनस वन. आलं लक्षात? सिंपल काय करायचं आहे आपल्याला, जे गिवन इक्वेशन दिलेलं आहे ते इक्वेशनला फक्त फॉलो करायचं आहे. थ्री ए इज इक्वल टू बी दिलं होतं आपण, थ्री ए इज इक्वल टू बी ठेवलं आणि एक्स आणि वायची व्हॅल्यू काढल्या बाय कम्पेअरिंग. ठीक आहे, थ्री एच्या ठिकाणी एचा मॅट्रिक्स ठेवला, बीच्या ठिकाणी बीचा मॅट्रिक्स ठेवला आणि याचं काय केलं? कम्पॅरिझन केलं आपण. कम्पॅरिझन केल्यानंतर दोन इक्वेशन भेटले आणि दोन इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल हा प्रॉब्लेम, लिहून घ्या. ठीक आहे, तर याच्यावरती होमवर्कचे एक चार पाच प्रॉब्लेम देतो मी तुम्हाला, तर ते तुम्ही सॉल्व करायचे. आपल्या मेंबरच्या ग्रुपवरती मी टाकतो होमवर्कमध्ये, ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायचे. आय होप मॅट्रसिसचं ॲडिशन, नंतर सबस्ट्रॅक्शन आणि कोइफिशियंट किंवा कोफॅक्टरनं मल्टिप्लिकेशन हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं. ए मॅट्रिक्स आणि बी मॅट्रिक्स, दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहे. ठीक आहे, तर लिहून घ्या प्रॉब्लेम आणि भेटूया आपण उद्याच्या लेक्चरला. थँक्यू, गुड नाईट.